नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कापूस या प्रमुख नगदी पिकानं या वर्षीही दगा दिलाय. अनियमित पाऊस आणि त्यातच लाल्या रोगाची भर, त्यामुळे टाकलेलं भांडवल निघणं देखील शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलंय. मशागतीपासून कापूस निघेपर्यंत एकरी साधारण 10,000 रुपये खर्च आला, पण यावर्षी एकरी फक्त 2 ते 2.5 क्विंटल इतकंच उत्पन्न आल्यानं उत्पादन खर्च निघणार कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय. विरोधी पक्षाच्या बाकावर असताना कापसाला 7,000 हमी भाव देण्याची मागणी करणाऱ्या भाजपनं आता सत्तेत आल्यावर तातडीनं त्याबाबत पावलं उचलावीत अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी करतायत. सर, आज जे लोक सत्तेत आहेत, मंत्री होते, हे जेव्हा विरोधात होते तेव्हा हे मोठ्या मोठ्याने तिथं ओरडायचे की शेतकऱ्यांच्या पिकाला, कापसाला 5 ते 6,000, 7,000 रुपये हमी भाव द्या. आणि तुम्ही आज सत्तेवर बसले, तुम्ही काय करताय? मग तुम्ही द्या ना शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने तुम्हाला सत्तेत आणलं, खुर्चीवर बसवलं. मग शेतकऱ्यांच्या विषयी तुम्ही जेव्हा विरोधात राहून ओरडत होते, आता सत्ता तुमच्या हातात आहे, मग भावचं काय झालं? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.